नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तलाठी भरती 2023 4644 जागांसाठी एकूण 10,42,000 फॉर्म आले होते. नॉर्मलायझेशन नंतर आपले मार्क्स किती येणार आहेत आणि आपली रँक काय असणार आहे आपल्या जिल्ह्यामधून, हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठलाही वेळ न घालवता आपण सुरू करू. यासाठी आपण एकही स्टेप मिस केली तर आपली रँक व स्कोर आपल्याला बघता येणार नाही. म्हणून थोडंही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा. यासाठी आपल्याला प्रथम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून आपण या पेजवर येणार आहात. या पेजवर आल्यानंतर आपल्याला एक्झामचे URL इथे पेस्ट करायचे आहे. तर एक्झामचे URL कसे काढायचे ते मी सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला mahabhoomi.gov.in म्हणजेच आपण तलाठी भरतीचा फॉर्म जिथे भरला होता त्या वेबसाईटवर यायचे आहे. त्यानंतर इथे ऑनलाईन अर्जवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला लॉग इन करून घ्यायचे आहे. म्हणजे जशाच तशा तुम्ही फॉलो करायच्या स्टेप जर नाही फॉलो केल्या तर आपल्याला बघता येणार नाही आपली रँक. त्यानंतर आपण रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. ते मी करून घेतो. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर हे पेज दिसेल. यानंतर आपल्याला मी जे सांगतोय तसंच करायचं आहे. कंट्रोल यू प्रेस करायचं आहे आपल्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर. त्यानंतर कंट्रोल आर प्रेस करायचं आहे. त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे आणि त्यानंतर कंट्रोल F टाईप करून आपल्याला HTTP सर्च करायचं आहे. त्यानंतर आपण एंटर दाबून खाली खाली यायचं आहे आणि येथे आपल्याला दिसेल सर्वात मोठी लिंक. ही लिंक आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे. कंट्रोल C करून कॉपी करून घ्यायचं आहे आणि आपण पहिले ओपन केलेल्या पेजवर इथे एक्झाम URL आहे ना, येथे ही लिंक पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर एक्झामची कॅटेगरी, आपण कुठल्या कॅटेगरीमधून फॉर्म भरला होता ते सिलेक्ट करायचं आहे. तर मी VJNTU मधून फॉर्म भरलेला होता. त्यानंतर रिझर्वेशन आहे का काही, तर नो असेल तर नो, आपल्यासाठी नो होतं. सब कॅटेगरी, कुठून फॉर्म भरला होता, तर ते होता मी भरला होता नांदेड जिल्ह्यामध्ये. तर आता मी त्यानंतर आपल्याला चेक या बटनवर क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतर पुढे प्रोसेसिंग होणार आहे. क्रॉल करून खाली यायचं आहे. बघा इथे माझा स्कोअर दिसतोय. चेक युअर रँक यावर क्लिक केलं की आपल्याला आपली रँक कळून जाईल नॉर्मलायझेशन नंतर. या ठिकाणी नाव वगैरे सर्व येते आपण बघू शकता. तर काय आहे माझी रँक, एकूण VJNTU साठी 39 पैकी 13 आहे. कितवी आहे, 2 पैकी 2 जागांसाठी होती, तर त्यापैकी 1 रँक आहे आपली. शिफ्ट वाईज रँक म्हणजे शिफ्टमधून 39 पैकी 13 रँक आहे. आणि आपल्या ब्रँचचा म्हणजे त्या बॅचचा टॉपर जो आहे नांदेडचा, तो 170 गुणांवर आहे. आणि कॅटेगरीचा टॉपर कितीवर आहे, 134 शिफ्टचा टॉपर 170 तर आपलं नॉर्मलायझेशन नंतर स्कोअर हा 1 मार्काने कमी झालेला आहे. आणि नॉर्मलायझेशनच्या अगोदर रिझल्ट नंतर आपण म्हणजे मार्क चेक केले असतील तर अशा प्रकारचं होतं हे सर्व. असंच आपणही चेक करून घ्या आणि आपले नॉर्मलायझेशन नंतरचे काय स्कोअर आहे प्रेडिक्शन ते आपण अशा तऱ्हेने चेक करू शकता. आणि आपला काय स्कोअर आला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.